आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. विष पूर्णपणे उतरलंय, आता काळजी करायचं कारण नाही, तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. तुमचे खूप खूप आभार आहे. तिचे आभार. डॉक्टर तुमचे पण आभार. घेऊन जा. मला खूप आश्चर्य वाटतंय, ते एवढ्या लवकर बरे होतील असं मला वाटलं नव्हतं. ही संजीवी जडीबुटीची शक्ती आहे. ज्याप्रमाणे नागमणी आणि केवड्याचं फूल सापाला आवडतं, त्याचप्रमाणे साप ज्या जडीबुटीचा तिरस्कार करतो ती संजीवी बुटी आहे. या मुळीच्या रसाने विषाचा प्रभाव नष्ट होतो. कोणत्याही प्रजातीच्या सापावर जर ही संजीवनी बुटी टाकली तर त्या सापाची शक्ती संपून जाईल. आम्ही तर पाहिलंय की सापाला पाहून सगळेच घाबरतात, पण ही संजीवनी बुटी सापालाही वश करू शकते. अशा कितीतरी गोष्टी आहेत. जेव्हा त्यांच्याबद्दल तुला माहिती मिळेल तेव्हा तुला कळेल की निसर्गानेच आपल्याला आयुष्य दिलंय. आता जा, शिबिरात सगळे तुझी वाट पाहत असतील, आपण नंतर भेटू. बरं माते, तुम्ही जी माझी परीक्षा घेतली त्यात मी पास झाले ना? मी कधी तुझी परीक्षा घेतली? नाही, पण याआधी तुम्हीच तपासत होता ना, पण आज तुम्ही मला औषध द्यायला सांगितलं, मग ही सुद्धा एक परीक्षाच होती ना, म्हणून म्हंटल मी. मला तर तुझ्या डोळ्यांकडे पाहूनच कळलं की तुला किती माहिती आहे, त्यासाठी परीक्षेची गरज नाही. पण मग तुम्ही मला औषध का द्यायला सांगितलं? मी कोणती जडीबुटी आणायला सांगितली होती? संजीवी जडीबुटी. आणि संजीवी जडीबुटी कशाच्या विरोधात उपयोगी पडते? सापाच्या विरोधात उपयोगी पडते. मग मी कोण आहे? माझ्यासाठी ही घातकच आहे ना. काय आपलं काम आहे? तू पुजारी आहेस का? हो मी आहे. तुमच्याकडे साप आहे का? बोल ना. आणि तू त्याला पाळतोस? कुठे? नाही सर, आमच्याकडे साप काही नाही. तू खोटं बोलतोयस. गावकऱ्यांना घाबरून पैसे कमवतोस अशी तक्रार आली आहे तुझ्या विरुद्ध. तो साप चावल्याने दोघांचा मृत्यू पण झालाय. घरात साप पाळणं किती मोठा गुन्हा आहे माहितीये का तुला? म्हणूनच तुला अटक करून त्या सापाला पकडायला आलोय आम्ही. मुकाट्याने साप बाहेर काढ. जर तू साप आमच्या ताब्यात नाही दिलास तर तुला नक्कीच दंड होईल, आणि जर आम्ही शोधून काढला तर खूप त्रास होईल तुला. नाही नाही नाही, इथे साप बीप काही नाहीये, कोणीतरी चुकीची माहिती दिली. अरे बापरे, हे आपल्या नंदिनीला पकडायला आले, आता काही करून वाचावंच लागेल. पुजारी आपल्याला मूर्ख बनवतोय. तुम्ही जा रे आणि तो साप शोधून काढा. साप नाहीये सर. सर इथे कोणता साप नाहीये. सर सर मी तुम्हाला खरंच सांगतोय, इथे साप नाहीये. साहेब साहेब तुम्हाला बोलू ना, इथे काही आम्ही बघून घेऊ. अहो तुम्ही का त्रास घेता, इथे काही नाहीये. तू तुझं तोंड बंद ठेव. कळलं? अजिबात आवाज करू नकोस. तुम्ही तुम्ही इथे काय करताय? मी विचारते ना, इथे काय करताय? उत्तर द्या काहीतरी. आम्ही ना इथे पूजा करतोय. चला निघा इथून. इथे
इथे शांतपणे लपून बस. जोपर्यंत मी येत नाही तू कुठेही जाऊ नकोस, कळलं ना? वचन दे. चले बाजूला. मला कोणीतरी चुकीची माहिती दिली, इथे काही नाही. तू गप्प बसा, सारखं सारखं तेच सांगतो. साहेब तुम्ही पुन्हा सांगतो, तू आमच्या हवाले केलंस तर शिक्षा नाही होणार तुला. जोपर्यंत मी इथे येऊन ही टोपली उचलत नाही तोपर्यंत तू बाहेर येऊ नकोस. झालं, अख्खं घर शोधलं का तुम्ही? सर अख्खं घर शोधलं पण काही सापडलं नाही. सर साप कुठे सापडत नाहीये. लोकांनी येऊन कंप्लेंट केली आहे, असं कसा सापडत नाहीये? हे बाळा इकडे ये, ऐकू येत नाही का तुला? साप कुठे आहे? बोला. इथे साप नाहीये. खरं सांग, नाहीतर तुझ्या आई बाबांना तुरुंगात टाकेन मी. तिकडे काय बघतेस का? सांग कुठे आहे साप? इथे साप नाहीये. साप इकडेच आहे. सांग, बोला काय झालं? नाही बोललं? या लोकांना मारत मारत गाडीत बसवा, तेव्हा खरं काय ते सांगतील. चला ठीक आहे सर. ए चल, ए चल गाडीत बस. चला रे लवकर चला. सोडा.